काय गं चकुले, काय हे? काका, मी आपल्या पितीचं पाय चोरलंय. काय? हो काका, तुम्ही जावा आणि सगळ्यांना घेऊन या. हिने आपल्या पितीला लई त्रास दिला. या अहो मनी मावशी, अहो जरा जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायची. अहो एक पोराची आई असून सुद्धा तुम्ही असं वागताय. अहो इतकं घाण वागल असं वाटलं सुद्धा नव्हतं. ओ उठा. अहो उठा म्हणलं ना. त्यांना असंच सांगावलं पाहिजे. काका सोडणार नाही मी. तिने आपल्या पितीला 2 महिने त्रास दिला, पण त्यांना 4 महिने त्रास द्यायचा. हा नाही नाही नाही, मी काय म्हणतोय, आपण यांच्या तोंडाची पट्टी सोडूया का? अहो त्यांना 2 वाक्य बोलायची संधी दिली पाहिजे. नाही नाही, अजिबात नाही. पीए मॅडम प्लीज, अहो 2 वाक्य बोलायची संधी द्या. हा फक्त 2 वाक्य. मुर्द्यानो, तुम्हाला ना सोडणारच नाही. चालली चालली, 2 वाक्य झाली. बघा तुम्हाला करू. काय म्हणी मावशी, तुम्हाला 1-2 मस्त येत नाही का? ए छकुले थांब, तिची अशी नाही वरात काढायची. कसली कायदाशी नाहीस ग? त्या आईपासनं पोराला बाजूला करतेस वय. थांब, हिच्याना तोंडाला काळा फासू दे, मग सगळ्या गावातनं धिंड काढू हिची. आजपर्यंत असं वाटायचं की प्रत्येक माणसात माणुसकी आहे, पण ह्याच्याकडे बघितल्यावर ना असं वाटतच नाही. अहो माणुसकी आहे हो, पण काय माणूस आहे रे, जनावर आहे जनावर. चले हलू नको. हा तर जेव्हा जेव्हा बोलायला जाशील तेव्हा प्रत्येक वेळा असंच दुखणार आहे. गपचूप चालायचं. चल काय मावशी, आता रडू येते. 2 महिने माझ्या आपल्याला जो त्रास दिला त्याचा हिशोब कसा करायचा? दाजीबा आता आपला तोच हिशोब चाललाय की नाही? ठोबळे, परत पळून जाण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी या जबड्याची जी अवस्था केली ना ती तांगड्यांची करील. कळलं का साहेब? त्याच्या नाडक्या फोडून काढूया की आपण. तुम्हाला दोघांना जरा तरी लाज वाटते का? मॅडम आपल्या बाळासाठी किती तळमळत होत्या माहिती आहे ना? आणि त्यावेळी हे दोघं फक्त माझ्या घेत होते. ते बघा, त्या मावशींच्या तोंडाचं काय ते बंट्या फंट्या लागले. छकुले, अर्धवट रंगलेलं थोपाट चांगलं दिसत ना की ग? काय अक्का दिप्या? अरे मी हाय की इथं, आता ह्याला बी धावते बघ. तरी मी म्हणते ह्याची अशीच कशी देणकात आहे. डोबड्या इकडे बघ. आई अर्जुनराव, आता बघा कशी मायल एकडे शोभत्यात. आता काढा यांची दिंड गाव कर. काय मावशी, आता रडून काय उपयोग नाही? कळलं का? आता कळतंय का आपल्याला कसं वाटत असेल ते? 2 महिने रोज रोज मेली असेल ती स्वतःच्या पोटच्या गोळ्याला स्वतःपासून लांब ठेवून. दाजी, ह्या दोघांना बोलून काय फरक पडणार नाही. अरे थिंड काढा यांची. चकुले, गली गली में शोरे, मनी बनते चोरे. 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 अर्चा, परत कशाला घेऊन आलास ना इकडं? अहो सरकार एवढे गुण उधळले त्यांनी, जरा आप्पीच्या डोळ्यात डोळे घालून माफी मागू द्या की.
फार उलट्या काळजाचे आहेत दोघं बी. त्यांच्या मनात कुठली आली आहे दया माया? काकी मी बी लय उलट्या काळजाचा आहे ग. यांना सुधारवल्याशिवाय गप बसणारच नाही. चाल आपे माफ कर, आपे 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 माफ कर, आम्हाला परत असं होणार. आपे आपे चुकलं आमचं, आपे आम्हाला माफ कर. आपे तुम्ही काय करताय? उठा तुम्ही. बापू आओ, अर्जुन सांग की त्यांना. आमचं चुकलं, आम्ही परत असं नाही करणार. आपे आपे खरंच माफ कर आम्हाला. आपे ए अर्जा, अरे उचल त्यांना. ए उठा रे, ए उठ. माफ करा अर्जुन, काय चाललंय हे? अरे त्यांना नीट तुरुंगात टाक की त्यांची अवस्था बघ एकदा. दिदे तो अजिबात त्यांचा विचार करू नकोस. अगं दया करण्याच्या लायकीचे नाही ते. आपे अगं ही असला विचार करणारी माणसं सुधरत नाहीत कधी. यांना तुरुंगात टाकून काय सरकारचे पैसे वाया घालवायचे? यांना डायरेक्ट यांना डायरेक्ट वर पाठवली पाहिजे. काय ढोबळे काढायचं का तिकीट वरच? त्यांनी पातळी सोडली म्हणून आपण सोडायची का? कायदेशीरित्या जे करताय ते कर. मॅडम यांना तुरुंगात टाकून उपयोग नाही. होय आपी दिदे, मी मगाशी त्यांना पकडलं का नाही तो त्या म्हणत होत्या कुणाला नाही सोडणार, त्या घराला पण नाही सोडणार. एक मिनिट आपे, ही फक्त तुझ्यासाठी नव्हती, आपल्या घराची वाट खरं तर या दोघांनी लावली आहे. तुझ्याचा व्हिडिओ व्हायरल करून त्याची आमदारकी घालवली, त्याला दारू पाचली, माग जमीन ढापायचा प्रयत्न केला, आता तर फार हद्दच झाली. यांना एवढं हलक्यात घेऊन चालणार नाही. खरं आहे सरकार, आयुष्यात कधी विसरणार नाहीत ना, अशी शिक्षा दिली पाहिजे यांना. ती प्या पण त्यांची अवस्था बघ की एकदा. आपे तुला यांचं वाईट वाटतंय का? अगं तू 2 महिने वेड्यासारखं फिरत होती ना, तेव्हा फुटलं का पाजर या लोकांना? वय आप्पे अगं तत्वात बसत नाही म्हणून किती वेळा तू माफ केलंस यांना? यावेळी नको. होय, यावेळी त्यांना जन्माची अद्दल घडली पाहिजे. मग काय करायचं आता? आधी तर हे दोघं नाक घासतील या घरामोर. चला घासा ना. बोला, परत या घराच्या वाट जाणार नाही. परत तुमच्या वाट्याला जाणार नाही. उठा उठा. आणि जर चुकून जरी या घराच्या वाट्याला गेलात तर तुम्ही दोघही कायमच गेलात आयुष्यात. ह्यो या सरकारचा शब्द आहे. मग आता यांना असं सोडून द्या. होय नाही नाही, असं कसं सोडायचं? मग कसं करायचं म्हणताय सरकार? आता तर ह्यांची गावात धिंड काढायची. गावाला बी कळवत्यात की ह्यांची नवी ओळख. सरकार आहो तुम्ही. आपे बरोबर आहे सरकारांचं, ह्यांची धिंड निघालीच पाहिजे. मावशी, एवढं सगळं होऊन पण तुम्ही असं म्हणत असाल ना तर माणूस म्हणून हा जन्म वाया गेलाय तुमचा. अरे अर्जे ही माणसंच नाही, आपण ह्यांना माणसं म्हणून वागवत आलोय. आणि ही गोष्ट फक्त आसगावला नाही, अख्ख्या सातारा जिल्ह्याला कळायला पाहिजे. म्हणून मी याची बातमी करणार आहे. नक्कीच कर पियो. आजवर नुसतं आपलं रक्त पिऊन जगत आले दोघं पण. पोरानो, चांगली जोरदार धिंड काढा यांची, सुट्टीच देऊ नका. अजिबात नाही सरकार, दिदीला दिलेला सगळा त्रास वसूल करायचा आहे. अप्पे यावेळी तू मधी पडायचं नाही अजिबात. यांचा निकाल आम्हीच लावतो. अगं तान्या लेकरा सोबत असं वागले ते, मोठ्यांचं ठीक आहे, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आणि अशी शिक्षा झाली पाहिजे, परत त्यांनी असला विचारच नाही केला पाहिजे. इंचुके चला.
काय असं म्हणतात अतिथि देव भव, म्हणजे पाहुणा हा देवासारखा असतो. हे असले पाहुणे असल्यावर करायचं काय साहेब? आपण करूया की आपल्या पद्धतीनं पाहुणचार चांगलं टायरात घालून हाणूया यांना. नाही 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 चिंचुके, एवढं सोपं नसलं पाहिजे. मग काय करायचं ताजीबा? नाही या दोघांना अशी अक्कल येणार नाही, असे सुधारणाऱ्यातले नाही ते. त्यामुळे इथून पुढं गावातल्या कुणीच कसलीच मदत करायची नाही यांना, कसलीच नाही. आणि गावाच्या बाहेर पण जाऊन द्यायचं नाही. गावाच्या बाहेर गेले की रट्टे, गेले की रट्टे. गावाच्या बाहेर बी जाऊन द्यायचं नाही, गावात सुखानी जगून पण द्यायचं नाही. त्यांना ना खायला द्यायचं, ना प्यायला द्यायचं, ना काम करून द्यायचं. जोपर्यंत पायाव डोकं ठेवून माफीची भीक मागत नाहीत ना दोघही, तोपर्यंत अशीच राहतात गावात. चला रे. अहो पण साहेब तुमचुके राहू दे रे, अजून लय वाईट दिवस बघायचे त्यात. आत्ताची सुरुवात झाली. चला. गली गली में चोर है, मनी बंडिया चोर है. उधर तो आवडलं का ग पिऊ? हो आई आवडलं. होय लागली परत का आम्हाला? आला परत तिच्यावर आता भाऊजी. अहो असं नाहीये, असंच आहे. आधी तुझं ऑफिस आणि आता हो तुमचा अमोल, तुला कुठला वेळ मिळतो? सुजा आता उगाच काहीतरी खेकाट काढू नकोस. हा आई मी बोललो का लगेच खेकाट का आता? सुजा अरे एक दिवस तरी जम काढ की जरा. आपे झोपलाय ना गा? पाळण्यात घालतेस का त्याला? हो पाळणा तर दादाच्या खोलीत आहे. आता तुमच्या खोलीत हलवलं पाहिजे बरं का? काय दादा काय म्हणालास का? नाही म्हटलं, आता तुमच्या खोलीतून काढलं पाहिजे ना पाळणा. स्वप्नील रुपाली उठली नाही का अजून? नाही बघून आलो मी आता. दादाने चांगलाच हेवी डोस दिलेला दिसतोय. काल रात्री माझ्या लक्षातच नाही आलं, पण उठेल ती. मग आता वहिनीला सांगावं लागेल ना त्याचं काय? त्याच विचारत आहे खरं तर मी. सगळं तोंडी कळलंय. आप्पे तू मध्ये ती टेस्ट केली होती म्हणे, काय झालं त्याचं? हो पण त्याचे अजून रिपोर्ट आले नाहीयेत ना. घ्या मग, आता कसं सांगणार? हा डॉक्टर. बरं बरं मी लगेच बघते. हो लगेच बघते रिपोर्ट. आप्या काय ग काय झालं? बापू डीएनए टेस्ट केली होती, त्याचे रिपोर्ट आलेत. काय झालं अपर्णा? काय म्हणाले डॉक्टर? सर अमोल हा माझा आणि अर्जुनचा मुलगा. वा मस्त, म्हणजे आता पुरावा पण आला. स्वप्नील हार तू नको नाराज होस, हे तुमचं बी बाळ आहेच की? नाही बिन्या काका मला समजतंय ते. काल तिला गोळी देऊन झोपवलं खरं, पण आज तर तिला कळेलच ना. मग तिला कसं सांगू, काय सांगू? स्वप्नील हे बघ, तू तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. हे बघ आपण सगळे मिळून रुपारले समजावून सरकार. एवढं सोपं आहे का ती? वहिनींनी बाळाला किती जीव लावला माहितीये ना. हो रुपाली त्यांना सांगायचं खूपच अवघड आहे, त्यांना कदाचित परत धक्का बसू शकतो. नाही नाही तसं काय होणार नाही, म्हणजे ती बरी झाली ना आता. विनय काका वहिनी बऱ्या झाल्या त्या बाळामुळेच बरं का? होय की नाही, पण हे सगळं कसं होईल हेच मुळात मला कळत नाही. स्वप्नील अरब तिला धक्का तर बसणारच ना, त्याचीच भीती वाटते आई मला. स्वप्नील
अरे तिला आता तर सांगितलंच पाहिजे ना रे. होय, अरे जे काय झालं ना त्यात ना आपीची चूक होती ना अर्जाची, ना तुझी चूक होती ना रुपालीची. अरे जे काय झालं ते त्या मनीमावशीन संकल्पमुळं, हे आपण सगळे मिळून सांगूया तिला. आणि रुपाली समजूतदार आहे तशी. मम्मी याला गे ग. सर माझ्याकडे एक मार्ग दिसतोय. काय? आपण हे रुपाली ताईंना नको सांगायला. म्हणजे? अमोल हा माझा आणि अर्जुनचा मुलगा हे आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे, पण याचा जर रुपाली ताईंना एवढा त्रास होणार असेल आणि धक्का बसणार असेल तर आपण त्यांना हे सत्यच नको सांगायला. अप्पे काय बोलतीय तू? भाऊजी, अहो बाळ आमच्या दोघांच्या डोळ्यासमोर लहानाचं मोठं होणार आहे ना. हा पण अमोल, स्वप्नील, कदम आराध्याला चालेल काही? मी बोलते अर्जुनशी. अगं पण काय बोलतीय? भाऊजी मी बोलते. अहो काय चाल अप्पे, अगं ह्याला भूक लागलेली दिसते. अहो बघ सर, विचार करा ना यावर एकदा. नाही आपण रुपालीलाच हे सत्य कळायलाच हवं आणि लवकरात लवकर. होय, असं केलं आणि उद्या जाऊन तिला जर कधी ना कधी कळलं तर अजूनच अडचण होईल. हो आणि आपण सगळ्यांनी ठरवून नाही सांगितलं तर? अगं आपे अख्ख्या गावाला माहिती आता, तू कुणा कुणाला समजायला जाणारेस. हे बघ अपर्णा, अमोल तुमचा मुलगा आहे आणि तो तुमचा मुलगा म्हणूनच वाढला पाहिजे. मुद्दा फक्त रुपालीला समजवायचा आहे. नक्की? हो नक्की, तू म्हणतेस तसं नको करायला. मग झालं तर आता तुम्ही याची काळजी नका करू, आपण सगळेजण मिळून रुपाली त्यांना धक्का नाही बसणार याची काळजी घेऊया फक्त. हो, तिला हे कळेपर्यंत आणि ती हे कसं स्वीकारते हे समजेपर्यंत मला टेन्शन राहणारच आहे. मला वाटतं आता आपण सगळं आवरून घेऊ. झालंय ना सगळं, उगाच चर्चा करून काय होणार नाही. हो सरकार ठरलंय. आपे अगं उठला येऊ, ह्याला 5:30 का? मी आते. हां घे दे मम्मी. स्वप्नील पळत नको काळजी करूस. अरे हे बाळ तर आता आपल्याच घरात राहणार आहे. आप्पी आणि अर्जुन जसे या बाळाचे आई बाबा आहेत ना, तसं तुम्ही दोघं बी आहात. आणि हे रुपाली समजून घेईल बघ. हां नकोस काळजी करू. आता कसं सगळं नीट छान झालंय ना, बाळाची काळजी घे, झोप त्याला. सारखं काम काम करत बसू नकोस बाई. नाही मम्मी, आई पण काय असतं ना ते कळलंय मला. खरं तर मला तुला सॉरी म्हणायचं. मला का? खरंच सॉरी. लहानपणापासून तू आत्तापर्यंत, पार माझं लग्न होईपर्यंत, बाळ होईपर्यंत माझ्यावर ओरडत होतीस, रागवायचीस मला. मला असं वाटायचं का आपली मम्मी आपल्याला त्रास देते, पण तसं नाहीये. आई होणं सोपं नाही ग. आई झाल्याशिवाय आई कळत नाही ग. खरंय. ओ बाळा, अगं रडते की बाळ? हा त्याला भूक लागली असेल, तू पास त्याला. अगं ए आपे आपे, हा दम धर ना जरा, मी तुमची नजर काढते आधी. अगं मम्मी आता आपे, अगं माझ्या जीवाला चैन नाही पडायचं. पण बरं हा जरा दम धर. बरं बरं. ओ दृष्ट काय असं बस बरं. आल्या गेल्यांची, भूताखेचांची, बाहेरच्यांची, प्राण्या पक्ष्यांची, ज्यांची कोणाची नजर लागली असेल ती दूर पळून जाऊ दे रे बाबा. देवा माझ्या पोरीनं एवढ्या लहान वयात लई त्रास सहन केलाय, लई भोगलंय तिनं, पण आता आणखीन परीक्षा बघू नकोस तिची, तिला सुखानं जगू देत बाबा.